मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एकच हवामान खातं फेमस आहे, ते म्हणजे पंजाब डक हवामान खातं. मित्रांनो, पंजाब डक यांची आज आपण बायोग्राफी बघणार. नेमकं तुम्हाला वाटत असेल पंजाब डक म्हणल्यानंतर पंजाब राज्यातील एखादा हवामान खातं असेल जे की आपल्याला माहिती देत आहे, परंतु मित्रांनो हे पूर्णपणे चुकीचं आहे. मित्रांनो, पंजाब डक हवामान खातं नेमकं आहे कोण? तर परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामण गावातील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, ज्या मुलाचं नाव आहे पंजाब, आडनाव आहे डक. मित्रांनो, पंजाब डक हवामान खातं, ज्या हवामान खात्याकडे कोणतीही टेक्नॉलॉजी नाही, कोणतंही कम्प्युटर नाही, ना कोणता स्टाफ आहे, तरीसुद्धा शेतकऱ्यांना एवढा अचूक अंदाज ते कसं देत आहे? तर मित्रांनो, भारतातील महाराष्ट्रातील जे काही विद्यापीठ आहे ते पूर्ण विद्यापीठ फिरले, पूर्ण गोष्टीचा अभ्यास केला, कोणती व्हरायटी कधी निघते, मूग कधी निघतो, सोयाबीन कधी निघतो, आणि हे निघल्यानंतर किती दिवसांना पाऊस येतो, पूर्ण गोष्टीचा अभ्यास करून ते अंदाज देत आहे, आणि आज त्यांचा एकही अंदाज खाली जात नाही. मित्रांनो, ही एक कमाल आहे. मित्रांनो, पंजाब डक हे जे आहेत महाराष्ट्रातील आहे, महाराष्ट्रातील म्हणजे मराठवाड्यातील आहे, एक गर्व आहे, आणि खरंच एक आनंद होतो महाराष्ट्रातील व्यक्ती आज महाराष्ट्रातील भारतातील शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळत आहे. मित्रांनो, पंजाब डक यांच्या अंदाजानुसार जे काही 22 तारखेपासून 28 तारखेपर्यंत जे काही सूर्यदर्शन होणार आहे ते झालेलं आहे, आणि ज्या शेतकऱ्यांचा मूग काढणी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मूग काढणी करून घ्यावी, कारण 28 तारखेपासून परत 2 सप्टेंबरपर्यंत परत पाऊस, जास्त पाऊस सुरू होणार आहे. तर मित्रांनो, हे जे हवामान खातं आहे कशा पद्धतीने अंदाज देतं, खरंच कमाल आहे त्यांची, आणि त्यांना सलूट आहे की शेतकऱ्यांचं होणारं नुकसान ते टाळत आहे.